भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तिसरी आणि अखेरची वनडे उद्या कानपूर इथं रंगणार आहे. दोन्ही टीम्सनं सिरीजमध्ये बरोबरी साधल्यानं ही अखेरची वनडे निर्णायक ठरणार आहे. यामुळेच धोनी अँड कंपनी समोर आता आपल्याच घरात प्रतिष्ठा जपण्याचं आव्हान उभं ठाकलंय. कानपूर इथं रंगणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेमध्ये धोनी ब्रिगेडला कोणत्याही परिस्थितीत विजय साकारावाच लागेल. अन्यथा वेस्ट इंडीज सारख्या लोअर रँकिंग टीमकडून होम पिचवर सिरीज हरण्याची नामुष्की टीम इंडियावर ओढवू शकते. सिरीजमध्ये सध्या दोन्हीही टीम्सने एक एक मॅच जिंकलेली आहे. यामुळे आता ही निर्णायक लढत जिंकत सिरीजवर कोण कब्जा करतं याकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दुसऱ्या विशाखापट्टणम वनडेमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सना भेदक आणि अचूक मारा करण्यात अपयश आलं होतं. याशिवाय फिल्डिंगही ढिसाळ झाली होती. यामुळेच टीम इंडियाच्या पदरी पराभव पडला होता. यामुळे आता भारतीय बॉलर्स कशी कामगिरी करतात याची चिंता धोनीला देखील नक्कीच सतावत असेल. भारताच्या बॅटिंगबाबत बोलायचं झाल्यास शिखर धवन आणि रोहित शर्माला दोन्ही वनडेमध्ये चांगली पायाभरणी करता आलेली नाही. मात्र विराट कोहली फुल फॉर्मात आहे. त्याने पहिल्या दोन्ही वनडेमध्ये अनुक्रमे 82 आणि 99 रन्स तडकावले आहेत. लोअर ऑर्डरला धोनीही जडेजा आणि अश्विनला हाताशी धरून भारताला प्रतिष्ठित स्कोअर गाठून देत आहे. मात्र युवी आणि रैनाला अजूनही सूर गवसलेला नाही. रवी रामपॉलकडून भारतीय बॅट्समनला सावध राहावं लागेल. दुसऱ्या वनडेमध्ये त्याने सर्वाधिक 4 विकेट्स घेत टीम इंडियाला दणका दिला होता. याचबरोबर जेसन होल्डर आणि डॅरन सॅमीवर फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल. दरम्यान स्पिनर सुनील नरेनला दोन्ही वनडेमध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. विंडीजच्या बॅटिंगची धुराही किरण पॉवेल, मार्लन सॅम्युअल्स, सिमन्स आणि ब्राहो मुंदूनवर असेल. टेस्ट सिरीजमध्ये विंडीजला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता वनडे सिरीजवरही टीम इंडियाने कब्जा करावा अशीच इच्छा तमाम भारतीय क्रिकेट फॅन्स बाळगून आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.